जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जिल्हा परिषद नंदुरबार संचलित कस्तुराबा गांधी बालिका विद्यालय वाकीपाडा येथे विशेष नैपुण्य प्रशिक्षण अंतर्गत संगणक प्रशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण अंतर्गत कराटे प्रशिक्षण तसेच विद्यार्थिनींना विविध साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर दीप प्रज्वलन करून गट शिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांनी केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार, स्वयंसिद्ध असोसिएशनच्या संचालक ज्योती चौधरी, सिस्टेल कॉम्प्युटर सेंटरचे संचालक जाधव संजय चौधरी, गणेश वडनेरे, मुख्याध्यापक ज्योती कापुरे, सूररत्न संगीत विद्यालयाचे संचालक भानुदास रामोळे, रत्ना रामोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनींना गाद्या, उशी, स्वेटर, ट्रॅकसूट, नाईट ड्रेस वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कराटे प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण यांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर संगीत परीक्षा प्रावीण्य प्रमाणपत्र विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी म्हणाले की बालपण हे भावनाशील असते. भावनाशील तळीस येण्यासाठी समाजातील व राष्ट्रातील आदर्श पुरुषांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून ते साकारले पाहिजे असून अनेक महापुरुषांच्या आदर्शाचे मंथन आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. यानंतर स्वयंसिद्ध असोसिएशनच्या संचालिका ज्योती चौधरी यांनी स्वस्वरक्षण कराटे प्रशिक्षण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार यांनी आजच्या स्पर्धा युगात परीक्षेचे महत्व याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यानंतर सिस्टेल कॉम्प्युटरचे संचालक जाधव यांनी संगणक प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वी डी बच्चाव यांनी केले तर प्रास्ताविक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती कापुरे यांनी केले तर आभार शिक्षक वाय सी पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले. कॅमेरामॅन जनक दलाल सह प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाइव्ह न्यूज. देखे जाते नींद में, देखे जाते सपने वो होते हैं जो हमें सोने के लिए मजबूर नहीं करते. म्हणजे मनुष्य कायम स्वरूपी आपल्या पद्धतीने चालत राहिला पाहिजे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी. आणि कलाम काका ज्या म्हणजे रामेश्वरमला ते शिकले नगरपालिकेच्या शाळेत, तर त्या शाळेत एक महत्वाचं वाटतं होतं. आता तुमच्या शाळेमध्ये सुद्धा जरूर शिक्षक शिक्षिका ज्या असतील ते सुविचार वगैरे देत असतील, नेहमी खरं बोलावं, हां, सत्य आचरण हा जीवनाचा मूलमंत्र आहे. जाधव सर आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करते. त्याच पद्धतीने मुलींसाठी जी काळाची गरज आहे, स्वसंरक्षण प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थिनींना एका महिन्यासाठी कराटे प्रशिक्षणाकरता श्रीमती ज्योतिजी ज्योती मॅडम यांना सुद्धा आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि येत्या एक महिन्यात ते आपल्याला कराटेचं प्रशिक्षण देणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी अजून एक महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थिनींना सुट्टीतील निर्वाह खर्चामधून साहेब आपल्याकडे काही पैसा उरतो, त्या पैशामधून आपण विद्यार्थिनींना वेळोवेळी कार्यपुस्तिकाच्या अनुषंगाने आणि तालुका व्यवस्थापन समितीच्या मंजुरीने आपण खरेदी करीत असतो. ती खरेदी म्हणजे यावर्षी विद्यार्थिनींना ट्रॅकसूट, इनरवेअर, त्याच पद्धतीने स्वेटर आणि विद्यार्थिनींना नाईट ड्रेस या पद्धतीची समितीच्या संमतीने आणि मंजुरीने आपण खरेदी केलेली आहे. त्याचं सुद्धा आपल्या इथे विद्यार्थिनींना वाटप होणार आहे. आणि ह्या सर्व कार्यक्रमाला आज आपल्याला जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांचं मी मनापासून विद्यालयात स्वागत. प्रशिक्षण जर घेतलं प्रत्येक वेळेस कसं असतं, आपल्या सोबत आपले आई वडील बहीण शिक्षक कोणी सोबत येत नाही. काही काही वेळेस असं असतं की आपल्याला एकटं बाहेर पडावं लागतं, त्यावेळेस कोणी आपल्याला सोबत राहत नाही. आणि इथं आहे तुम्ही तोपर्यंत सुरक्षित आहे, पण इथून बाहेर गेल्यावर त्याच्यानंतर काय, इथून बाहेर गेल्यावर तुमच्यासोबत प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत कोणी येणार आहे का, तुम्हाला एकटंच जावं लागणार आहे. त्यावेळेस जर तुमच्यावर कधी असा प्रसंग आला त्यावेळेस काय करायचं, जर तुमच्या कोणी खेळ काढली, कोणी काही बोललं, त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यातून हे स्वयंसिद्ध आपल्याला स्वतः सक्षम करणं आणि आपल्या पायावर उभं राहणं याच्यासाठी दिलं जातं. कसं आहे, जर 10 लोक बी तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना कसं
त्याचा प्रतिकार करायला पाहिजे हे शिकवलं जातं, आणि ते तुम्ही नक्कीच कराल हीच अपेक्षा करते. धन्यवाद.